नमस्कार मित्रांनो, आपलं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आणि मी आज आपल्याला असं एक टॉपिक घेऊन आलेलो आहे शेतकरी बांधवांसाठी। आणि त्या टॉप असं एक शेतकरी बांधवांसाठी जगदंबा मळणीयंत्र या कंपनीचं मळणीयंत्र आहे। आणि आपण त्यांची जे प्रोडक्ट आहे तो मी आपल्याला दाखवणार आहे। आणि त्याची संपूर्ण माहिती आपल्याला खरेदीसाठी मिळेल। आणि आपण आता अवघ्या 5 मिनिटांमध्ये मळणीयंत्राची जो गाडी आहे राजस्थानहून येणार आहे मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। मित्रांनो, तरी माझ्या व्हिडिओमध्ये आपण बनत रहा। आणि जर माझा व्हिडिओ आपल्याला आवडला लाईक सबस्क्राइब शेअर करा। आणि माझा सरांनी सांगितलं आता हिडंबा असं त्या मळणीयंत्राचं नाव आहे। आणि मी अवघ्या आपल्याला 5 मिनिटांमध्ये ते मळणीयंत्र दाखवणार आहे। नंतर जे डीलर आहे, डीलर म्हणजे आपल्याला जर ते मळणीयंत्र खरेदी करायचं आहे त्या सरांशी मी संपर्क साधणार आहे। बघा मित्रांनो, आपल्याला मी दाखवतोय आपले जे मळणीयंत्र ते आलेले आहे। आणि मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे, तर तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बनत राहा। चला तर आपण तिथं जाऊया। बघा मित्रांनो, मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। आपण बघू शकता मित्रांनो, हे जे जगदंबा ॲग्रो इंडस्ट्रीजचं जे मळणीयंत्र आहे मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। आपण बघू शकता मी आपल्याला आता दाखवलेले। आणि जो मळणीयंत्र आहे जगदंबा ॲग्रो इंडस्ट्रीज या कंपनीचं जो मळणीयंत्र आहे मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आता। आणि मी आपल्याला याच्या अगोदर पण सांगितलेलं आहे आणि मी पूर्ण बॅकग्राऊंड दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे, तरी तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बनत राहा। आणि चला आपण पुढचं टॉपिक सुरू करूया। आपण बघू शकता मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला मी दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। याच्यामध्ये आपण बघू शकता याच्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो। आपल्याला मी आता आपल्याला जे जगदंबा ॲग्रो इंडस्ट्रीज जे मळणीयंत्र आहे त्या सरांशी मी आता संपर्क साधणार आहे, तरी तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बनत राहा। आणि त्यांना मी असं प्रश्न विचारणार आहे आणि त्यांना संपूर्ण याचे जे याचे भाव आहे आणि रेट आहे मूल्य आणि याच्यामध्ये खरेदी करण्यासाठी संपर्क आणि कितीपर्यंत खरेदी करावं लागेल बुकिंग वगैरे सगळं याच्यामध्ये आपल्याला माहिती मिळेल। तरी तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बनत राहा। आणि जर माझा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा। आणि बघा मित्रांनो, आम्ही जे आता मळणीयंत्र आहे तुझ्या याच्यावरती दुकानावरती जागेवरती आलेलो आहे, तरी आपण बघू शकता याच्यामध्ये हे दृश्य बघू शकता आपण आता आम्ही दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर झालेलो आहे, तरी आपण हा दृश्य बघू शकता। आणि मी आपल्याला संपूर्ण याच्याबद्दल माहिती मिळेल तरी तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बनत राहा ही माझी विनंती आहे। आणि लगेच अवघ्या 2 ते 3 मिनिटांमध्ये सर येते ना, आपण त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया। आपण बघू शकता मित्रांनो, त्यामध्ये बघू शकता आपण मित्रांनो, आपण इथं बघू शकता सगळे माझे मित्रमंडळी इथं आलेली आहे। आणि तुम्ही जर ओळखत असाल तर त्यांना तुम्ही ओळखू शकता, माझ्या व्हिडिओमध्ये आहे बघू शकता आपण। आणि माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब नक्की करा, कारण की मी आपल्याला असे रिलेटेड शेतकरी भावांविषयी आणि असे पर्यटनस्थळविषयी मी व्हिडिओ घेऊन येतो। आणि आजचा खास टॉपिक आहे आपल्यासाठी। आणि माझ्या व्हिडिओमध्ये बघत आपण बघू शकता आणि ज्यांना हवे रोडची भाव आपण बघू शकता। आणि इथं जेसीपी जो क्रेन आहे तो आलेला आहे आपल्या याच्यासाठी जो मळणीयंत्र आहे त्याला काढण्यासाठी। आपण बघू शकता याच्यामध्ये, बघा दृश्य दाखवतो मी आपल्याला बघू शकता बघा, पण बघू शकता याच्यामध्ये आलेला आहे तो बघा दृश्य आपण बघू शकता नक्की बघा। आणि आता अवघ्या 2 मिनिटांमध्येच जो मळणीयंत्र आहे तो काढण्याचा प्रयत्न करणार आहे, तरी तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघा बघा इथे किती पण आलेली आहे।
तर बघू शकता आणि मी आपल्याला दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. आपण बघू शकता मित्रांनो, हा जो मळणी यंत्र आहे त्याला आता आपण काढण्याचा प्रयत्न करत आहे. आपण बघू शकता याच्यामध्ये आणि माझ्या व्हिडिओमध्ये आपण बघत राहा. हा बघा, आपण बघू शकता मागे 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 प्रेस. हा बघा मित्रांनो, आपल्या जो मोठा हायवे आहे त्याच्यातून मणियंत्र आम्ही खाली उतरत आहे, ते तुम्ही दृश्य बघू शकता. हे बघा, आता लाईव्ह आम्ही आपल्याला दाखवत आहे. हा बघा, हा बघा, जो मणियंत्र आहे तो खाली आता अवघ्या 1-30 सेकंदामध्ये खाली येईल ही माझी अपेक्षा आहे. तरी आपण बघू शकता बघा मित्रांनो, खाली घेण्यात आलेला आहे मणियंत्र. जगदंबा ॲग्रो इंडस्ट्रीचं जो मणियंत्र आहे ते खाली घेण्यात आलेलं आहे पहिला, आणि आता एक याच्यामध्ये दुसरा वरती आहे. ते तरी आम्ही अवघ्या 1 मिनिटामध्ये येणार आहोत. तरी आपण बघू शकता आता हे जे ट्रॅक्टरला जोडणी चालू आहे, आपण बघू शकता याच्यासाठी मी आपल्याला दाखवतो. ह्या बघा मित्र, आपण बघू शकता याच्यामध्ये ट्रॅक्टरला जोडला गेलेला आहे हा मणियंत्र. जगदंबा इंडस्ट्रीजचं जो मणियंत्र आहे आपण बघू शकता याच्यामध्ये, बघू शकता आपण याला बेल्ट सुद्धा याच्यामध्ये आपण बघू शकता. याच्यामध्ये आपल्याला मी पूर्ण बॅकग्राऊंड दाखवतो आहे मणियंत्राचं, आपण बघू शकता याच्यामध्ये. हा बघा मित्रांनो, टायर पण बघू शकता आपण, अल्ट्रा कंपनीचं टायर आहे याच्यामध्ये, आपण बघू शकता. हा बघा, या मणियंत्राला जो आहे ना टायर अल्ट्रा कंपनीचा आहे, याच्यामध्ये आपण वाचू शकतो UltRA. बघा, मिलर नाव आहे, अल्ट्रा मिलर नावाचं एक टायर बसवलेलं आणि पाठीमागून सुद्धा मी दृश्य दाखवतो आहे आपल्याला. तुम्हाला सगळं बॅकग्राऊंड मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो, पण बघू शकता याच्यामध्ये. हा दृश्य बघा याच्यामध्ये, जो हा आहे ते बघू शकता आपण. हा बघा मित्रांनो, हा बघा मित्रांनो, मी आपल्याला पाठीमागचं दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, पण बघू शकता याच्यामध्ये. हा पाठीमागचं दृश्य आहे, मी साईडचं दृश्य आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, बघू शकता याच्यामध्ये. आपल्याला जे आहे दृश्य मी पूर्ण दाखवतो आहे, बघू शकता. आणि आता ट्रॅक्टरला जोडला गेलेला आहे मित्रांनो, आपण बघू शकता याच्यामध्ये. आणि महिंद्रा कंपनीचं ट्रॅक्टर आहे, 575 डिलेक्सचं ट्रॅक्टर आहे. हा बघा, बघू शकता आपण मित्रांनो. आता दुसरा जो मणियंत्र आहे तो खाली घेण्याचा प्रयत्न करत आहे. मी ते दृश्य दाखवणार आहे आपल्याला, तरी माझ्या व्हिडिओमध्ये आपण बनत राहा. अवघ्या मी आत्ता लगेच दाखवतो. हा बघा, बघू शकता आपण, बघू शकता आपण. हा बघा, पण बघू शकता मित्रांनो, शेतकरी बांधवांना याचा फायदा लगेच होणार आहे. हा बघा, हा बघा, मणी यंत्र उतरवताना हा दृश्य आपण बघू शकता, बघू शकता याच्यामध्ये.
जगदंबा कंपनीचं जो मणियंत्र आहे आपण बघू शकता याच्यामध्ये, जगदंबा ॲग्रो इंडस्ट्रीज या कंपनीचं मणियंत्र खाली घेण्यात आलेलं आहे मित्रांनो, हे आपण बघू शकता. चार्जिंग ले लियो का बघा मित्रांनो, आपण बघू शकता. मी आपल्याला पुन्हा दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करत आहे त्याच्यामध्ये, आपण पूर्ण दृश्य बघू शकता. त्याच्यामध्ये बेल्ट आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आणि तो चाक आहे, चाक पण दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, बघू शकता आपण. बघू शकता आपण दृश्य याच्यामध्ये, चालण्या सुद्धा आलेल्या आहेत बघू शकता आपण, चालण्या एक दोन आणि तिसरी चालणी पण बघू शकता. हे बघा आमचा ही चौथी चालणी आपण बघू शकता. मित्रांनो, जर आमचा व्हिडिओ आपल्याला जर आवडला, लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा आणि शेतकरी बांधवापर्यंत हा आमचा व्हिडिओ व्हायरल करा आणि शेअर करा, ही आमची नम्र विनंती आहे. आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ आमचा पोहोचला पाहिजे आणि आपल्याला याचा फायदा होणारच आहे. आणि चला आपण दुसऱ्या टॉपिक भेटूया, तोपर्यंत अलर्ट राहा, सेफ राहा. जय हिंद, वंदे मातरम.